Good afternoon, everyone. In previous lecture, we have seen the theory regarding CRO, that is the internal construction of CRO, that is then the function of each function block of the CRO. Then in today's lecture, we have to discuss about the how to calculate the time period and the frequency from the CRO. Then application of CRO, main purpose is the what is the application of our CRO? First one is to measure the voltage, second one to measure the time period and frequency, and third one to measure the phase angle. Means upon CRO cha help ne voltage measure karu shakto, second time period and frequency measure karu shakto, and lastly phase angle pan measure karu shakto. Jar aplyala voltage measure karaycha asel तर हे काही की पॅरामीटर दिले बघा. Vm इज इक्वल टू 1/2 व्होल्ट पर डिव्हिजन इंटू नंबर ऑफ डिव्हिजन. Vm जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, Vrms चा फॉर्म्युला असतो 0.707 इंटू Vm. हा Vm कॅल्क्युलेट करायचा असेल तर Vm चा फॉर्म्युला काय आहे, 1/2 व्होल्ट पर डिव्हिजनचा नॉब जिथे सेट केलेला असेल त्याची व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ डिव्हिजन जे आपण काउंट करणार आहे सीआरओ च्या स्क्रीन वरती. देन टू कॅल्क्युलेट द टाइम पिरियड, टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठीचं फॉर्म्युला आहे नंबर ऑफ डिव्हिजन, नंबर ऑफ डिव्हिजन इंटू पोझिशन ऑफ टाइम पर डिव्हिजन नॉब. जो सीआरओ वरती टाइम पर डिव्हिजनचा नॉब असतो त्याच्या पोझिशनवरनं आपल्याला त्याची व्हॅल्यू घ्यायची असते, आणि नंबर ऑफ डिव्हिजन ज्या हॉरिझॉन्टली असतात एक्स ऍक्सिसला त्या काउंट करायच्या, आणि मग दोघांचा प्रोडक्ट घेतला की आपल्याला तिथे टाइम पिरियड भेटणार आहे. त्यानंतर जर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची असेल तर फ्रिक्वेन्सी इज इनवर्स टू टाइम पिरियड, मग एफ इज इक्वल टू 1/T हा फॉर्म्युला घेणार आपण, आणि तिथे आपण काय करणार, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करणार. क्लिअर? देन नेक्स्ट क्वांटिटी मेजर्ड युजिंग सीआरओ. मग कुठल्या कुठल्या क्वांटिटी आपण सीआरओ थ्रू मेजर करणार? फर्स्ट वन व्होल्टेज, सेकंड अँप्लिट्यूड, थर्ड वन टाइम पिरियड, फोर्थ फ्रिक्वेन्सी, अँड लास्ट वन इज द फेज अँगल. टाइम पिरियड कॅल्क्युलेट झाला मीन्स ऑब्विसली फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट होणार आहे, आणि व्होल्टेज आणि अँप्लिट्यूड हे दोन्ही कॅल्क्युलेट होईल, आणि फेज अँगल एक नेक्स्ट पार्ट कॅल्क्युलेट करू शकतो थ्रू दी सीआरओ. देन आता इथे प्रोसेस दिलेली आहे की आपण ऍक्च्युअल मध्ये व्होल्टेज मेजरमेंट बाय युझिंग सीआरओ कसं करू शकतो. डीसी व्होल्टेज जर मेजर करायचं असेल, डीसी व्होल्टेज आणि एसी व्होल्टेज डायरेक्ट आणि अल्टरनेटिंग अशा दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट येणार आहेत. डीसी सप्लाय दिला तर डीसी व्होल्टेज, अल्टरनेटिंग सप्लाय दिला तर एसी व्होल्टेज असं आपण कन्सिडर करणार. देन डायरेक्ट व्होल्टेज कसा ऑप्टेन होईल, फ्रॉम द स्टॅटिक डिफ्लेक्शन ऑफ स्पॉट. डायरेक्ट आपण, मी तुम्हाला एक व्हिडिओ मागच्या वेळेस प्ले केला होता बघा, त्यावरती जेव्हा आपण डीसी वरती प्रेस करतो तर ती एक स्ट्रेट लाईन येते, तर त्या स्ट्रेट लाईन वरून आपण डायरेक्टली ती डीसी व्होल्टेज किती आहे, म्हणजे किती डिफ्लेक्शन किंवा किती डिव्हिजन सोडून तो ती जी काही आपली वेवफॉर्म आहे ती सेट झालेली आहे एक स्ट्रेट लाईन मध्ये, तर त्याच्या थ्रू आपण डायरेक्ट व्होल्टेज मेजर करणार. सेकंड पार्ट येतो अल्टरनेटिंग व्होल्टेजचा. अल्टरनेटिंग व्होल्टेज जर मेजर करायचा असेल तर आपल्याला जी व्हर्टिकल लाईन असते त्या व्हर्टिकल लाईन्स वरती व्होल्ट म्हणजे नंबर ऑफ डिव्हिजन पहिले कॅल्क्युलेट करायला लागेल, आणि त्यानंतर त्याला व्होल्ट पर डिव्हिजननी मल्टिप्लाय करायचं. ऑसिलोस्कोपच्या मेजरमेंटसाठी बघा, फर्स्ट फॉर दिस रीड दी व्होल्ट पर डिव्हिजन ऑफ दी व्हर्टिकल अॅन्युएटर, म्हणजे जो सीआरओ वरती नॉब असतो व्होल्ट पर डिव्हिजनचा तो जिथे सेट केलाय ती व्हॅल्यू घ्यायची, आणि त्यानंतर नंबर ऑफ डिव्हिजन ऑफ दी बीम, नंबर ऑफ डिव्हिजन मग आपण सपोज ठीक आहे आता इथे तर काही नाहीये, सपोज एक साईन वेव्ह घेतली आपण आणि त्या साईन वेव्ह वरती वरच्या हाफ सायकल मध्ये सपोज 5 लाईन्स आहे, पीक टू पीक अँप्लिट्यूड आपल्याला घ्यायचं असेल तर हाफ सायकलच्या 5 लाईन, आणि त्याच्या रिव्हर्सचा हाफ सायकल असेल त्याच्या 5 लाईन्स, तसं 10 लाईन्स आपल्याला तिथे भेटल्या, नंबर ऑफ डिव्हिजन किती 10, आणि त्याला मल्टिप्लाय व्होल्ट पर डिव्हिजनचा नॉब सपोज तुमचा
वरती सेकंड, मग 10 × 5 मग तुमचं व्होल्टेज येतं 50. अशी आपल्याला इथे त्याची व्हॅल्यू भेटणार आहे पीक टू पीक अँप्लिट्यूड. त्यानंतर पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ व्ही एम, मग आता हा आपल्याला पीक टू पीक व्हॅल्यू भेटली. आता याचा फॉर्म्युला आहे व्ही एमचा, 1/2 व्होल्ट पर डिव्हिजन इंटू नंबर ऑफ डिव्हिजन. व्होल्ट पर डिव्हिजनचं नाव सपोज 5 वरची सेट आहे, नंबर ऑफ डिव्हिजन 10 आहे, मग 10 × 5 × 1/2 म्हणजे काय आन्सर येईल ते तुमचं पीक व्हॅल्यू ऑफ व्ही एम येणार. देन आता व्ही आर एम एस जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर व्ही आर एम एसचा फॉर्म्युला आहे 0.707 × Vm. आता आपण त्याच्या रिलेटेड एक न्यूमरिकल बघू. तर हे सगळ्यांनी नोट करायचंय, मी तर रीड करते, तुम्ही ते नोट करा आणि मग मी ते तुम्हाला इथे पण समजून सांगते आणि प्लस व्हाईट बोर्डला घेऊन पण ते समजून सांगणार आहे. सगळ्यांनी पहिले ते नोट करा. फॉर ए वेव फॉर्म, फॉर ए वेव फॉर्म इफ इफ व्होल्टेज इज टू बी मेजर, व्होल्टेज इज टू बी मेजर यूजिंग सी आर ओ, यूजिंग सी आर ओ अँड द व्हर्टिकल ॲटिन्युएशन, अँड द व्हर्टिकल ॲटिन्युएशन इज 2 व्होल्ट पर डिव्हिजन, इज 2 व्होल्ट पर डिव्हिजन. व्हाईल द स्क्रीन शोज, व्हाईल द स्क्रीन शोज पीक टू पीक अँप्लिट्यूड, पीक टू पीक अँप्लिट्यूड ॲट 5.2 डिव्हिजन, ॲट 5.2 डिव्हिजन. कॅल्क्युलेट पीक अँड आर एम एस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, कॅल्क्युलेट पीक अँड आर एम एस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती न्यूमरिकल समजून आहे. नोट केले का सर्वांनी? यस मॅम. ओके, आता मी स्क्रीन स्टॉप करते आणि व्हाईट बोर्ड शेअर करते, तो शेअर झाला की सांगा मला. पार्टिसिपंट व्हाईट बोर्ड दिसतोय का? दिसतोय का स्टुडंट व्हाईट बोर्ड? बघा आता चेक करा, आता दिसेल बघा. येस मॅम. आता मला तुम्ही गिवन सांगा काय काय दिलेलंय न्यूमरिकल मध्ये, गिवन तुम्ही सांगायचं, मी इकडे सॉल्व्ह करून दाखवल. बोला काय काय दिलंय गिवन मध्ये. अरे न्यूमरिकल लिहिलंय ना सर्वांनी. येस मॅम. हा मग गिवन सांगा ना काय दिलेलंय. मॅम व्होल्टेज इज इक्वल टू टू, नाही व्होल्टेज अॅन्युएटर इज 2 व्होल्ट पर डिव्हिजन. म्हणजे ते काय दिलेले माहिती का, तिथे व्होल्ट पर डिव्हिजनच्या नॉब ची व्हॅल्यू दिली. व्होल्ट पर डिव्हिजन नॉब मी डायरेक्ट लिहिली ते त्याला व्होल्ट पर डिव्हिजन इज इक्वल टू 2 व्होल्ट पर डिव्हिजन अशी व्हॅल्यू दिली. बरोबर का? म्हणजे हा नॉब ची सेटिंग दिलेली. देन नेक्स्ट काय दिलेले स्टुडंट, नेक्स्ट काय दिले? 5.2. ओके, द स्क्रीन शोज पीक टू पीक अँप्लिट्यूड एज 5.2 डिव्हिजन.
म्हणजे इथे काय दिले बघा, आता ही सपोज अशी साइन वेव्ह आपल्याला सीआरओ वरती भेटली अशी, ओके. तर ही झाली पीक टू पीक व्हॅल्यू, इथून ते इथपर्यंत पीक टू पीक म्हणजे हा वरचा पीक आणि खालचा पीक. पीक म्हणजे काय? मॅक्झिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम टू मॅक्झिमम. मग ह्या डिव्हिजन किती दिलेले आहे इथं त्यांनी? 5.2. म्हणजे आपण जर या सीआरओ वरती काउंट केल्या तर इकडे आणि खाली असे मिळून त्या 5.2 अशा डिव्हिजन भेटलाय. अशा 5.2 डिव्हिजन भेटलाय. मग मी इथे लिहिते पीक टू पीक डिव्हिजन इज इक्वल टू 5.2 डिव्हिजन गिवन. समजलं का काय घेतलंय इथं? काय केलंय? सिम्पल नॉक ची व्हॅल्यू लिहिली आणि पीक टू पीक किती वेव्ह फॉर्म मध्ये काउंट केलंय. मग समजा आता आपल्याला दुसरी एखादी व्हॅल्यू घ्यायची आणि आपण अशी साइन वेव्ह काढली आणि मेजर केल्या की ऍक्च्युअल मध्ये किती व्हॅल्यू भेटताय. मग इथं 1, 2, 3 आणि 4 ला ही लाईन एंड झालेली. सेम तशाच 4 लाईन पण खाली येतील. 1, 2, 3, 4 ला ही मॅक्स ही व्हॅल्यू टच झाली. मग ह्या किती डिव्हिजन झाल्या? 8 डिव्हिजन. मग अशा वेगवेगळ्या डिव्हिजन आपण जशी फ्रिक्वेन्सी किंवा अँप्लिट्यूड चेंज करणार तसं ते चेंज होणार. तर इथे 5.2 डिव्हिजन न्यूमरिकल मध्ये दिलाय आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं त्यामध्ये? पीक व्हॅल्यू आणि आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. पीक व्हॅल्यू आणि सेकंड कॅल्क्युलेट करायची आरएमएस व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू फर्स्ट आणि सेकंड आरएमएस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, कॅल्क्युलेट काय करायचं हे समजलं का? यस मॅम. ओके, आता फॉर्म्युला घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला. फॉर्म्युला काय असणार? पीक व्हॅल्यू इज इक्वल टू व्हीएम इज इक्वल टू 1/2 व्होल्ट पर डिव्हिजन इंटू नंबर ऑफ डिव्हिजन. व्हीएम इज इक्वल टू मी नेक्स्ट याच्यावर घेते वाटलं सर. बीएम इज इक्वल टू पीक व्हॅल्यू बर का? बीएम इज इक्वल टू 1/2 इंटू व्होल्ट पर डिव्हिजन ची जी व्हॅल्यू ती व्होल्ट पर डिव्हिजन इंटू नंबर ऑफ डिव्हिजन. हा फॉर्म्युला नोट करत सगळ्या, न्यूमरिकल नोट करत चला. नंबर ऑफ डिव्हिजन ओके. फॉर्म्युला समजला का काय घेतलंय? 1/2 आहे, नंतर व्होल्ट पर डिव्हिजन आहे आणि त्यानंतर नंबर ऑफ डिव्हिजन दिलाय. तर 1/2 इथे घेतला इंटू व्होल्ट पर डिव्हिजन किती दिलाय? व्होल्ट पर डिव्हिजन किती आहे? 2. तो 2 इथे घ्यायचा आणि नंबर ऑफ डिव्हिजन किती दिलाय? 5.2. ओके, आणि इज इक्वल टू मग तुमचा फॉर्म्युला काय होईल? हा 2 गेट कॅन्सर आणि व्हीएम इज इक्वल टू 5.2 हे तुमचा आन्सर येणार. बरोबर समजलं का? फर्स्ट न्युमरिकल मध्ये फर्स्ट पॉइंट आन्सरचा कसा काढलाय तो. यस मॅम. ओके, आता सेकंड काय विचारलंय? आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. मग आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे? व्ही आरएमएस इज इक्वल टू आर एम एस. व्ही आरएमएस इज इक्वल टू 0.7
जीरो सेवन इंटू वीएम, मग व्हीएम ची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे 5.2, ती या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. 0.707 इंटू 5.2 किती आंसर येते ते मला सांगा. 3.676 3.676, व्हेरी गुड. 3.676 हा झाला होल्ट, आणि हे पण आन्सर होल्ट मध्ये. दोन्ही आन्सर समजले का ते कॅल्क्युलेट करे केले. ओके देन नेक्स्ट. आता स्क्रीन वरती आपल्याला इथे दे आता मी सेकंड स्क्रीन शेअर करते ही स्टॉप करून, आणि मग मला सांगा ती शेअर झाली का. स्क्रीन दिसते स्टुडंट्स. यस मॅम. ओके बघा, आता याच्यामध्ये लिटिल बिट चेंज आहे. आपली इथे फर्स्ट न्यूमरिकल ला काय होतं की एक कम्प्लीट साइन वेव्ह होती आणि त्यावर आपण व्हॅल्यूज घेतल्या होत्या. आता इथे नंबर ऑफ सायकल चेंजेस आहे, म्हणजे सपोज व्हेन द वेव फॉर्म इज डिस्प्ले ऑन द सीआरओ स्क्रीन वी हॅव टू नोट डाऊन. मग आपल्याला काय काय नोट करायचं असतं, म्हणजे ह्या फॉर्मॅट मध्ये समजा तुमच्या सीआरओ वरती वेव फॉर्म आहे, नंबर ऑफ डिव्हिजन इन वन कम्प्लीट सायकल. आता एवढी मोठी वेव फॉर्म आहे, आता इथे वन कम्प्लीट सायकल कुठे होते हे अंडरस्टँड करायला थोडा प्रश्न आहे. तर आपण एक रेफरन्स पॉइंट घ्यायचा, सपोज इथे ए हा रेफरन्स पॉइंट घेतला, तर तो ए सेम त्या त्याला दुसरी वेव फॉर्म कुठे एंड होते, म्हणजे इथे एंड जी ला आपण एंड पॉइंट नाही घेऊ शकत का, आता आपण ए ला रेफरन्स घेतलाय. मग ए च्या समोर बघायचं की कुठे एंड झालाय, तर एच पॉइंट आहे तिथे एंड झालेला आहे. मग ए पासून ते एच पर्यंत वन कम्प्लीट सायकल आहे. सपोज आपण जर बी रेफरन्स पॉइंट घेतला असता, तर बी च्या वरची जी स्ट्रेट लाईन आहे इथे ती एंड होणार आहे. म्हणजे इथे आपण सपोज जे वगैरे नोटेशन घेतला असतं तर तिथे ती कम्प्लीट झाली असती. पण आपण ए ला रेफरन्स घेतलाय, मग ए च्या स्ट्रेट लाईन मध्ये बघायचं कुठे एंड होते लाईन, इथे एंड झाली. मग एच हा ए टू एच ही वन कम्प्लीट सायकल झाली. कळालं का सगळ्यांना. सपोज सी असता तर वेव फॉर्म कुठे कम्प्लीट झाली असती सांगा तुमच्या साईडने. सी ला रेफरन्स पॉइंट घेतला तर वन कम्प्लीट सायकल म्हणजे कुठल्या ठिकाणची सायकल घ्याय एंड घ्यायचा बोला. स्टुडंट्स आवाज येतोय का. यस मॅम. हा मग ठीक आहे बघा, हा जो सी आहे सी च्या स्ट्रेट लाईन मध्ये इथे एंड झालेला आहे,
त्याच्या सरळची जी लाईन आहे ती बघायची, मग हा एंड पॉइंट घेतला असं. तर आपल्याला काय करायचं आहे, ए अँड एच, त्याच्यामध्ये ए स्टार्ट पॉइंट आहे आणि एच हा एंड पॉइंट आहे, तर ही कम्प्लीट वन सायकल इथे कन्सिडर झाली. मग आता टाइम पर डिव्हिजन कंट्रोलचा जो काही आहे तो सेट करायचा. आता आपल्याला सपोज फ्रिक्वेन्सी काढायची, आपण आता इथे वरती व्होल्टेजचं एक्झाम्पल घेतात, आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काढायची. तर टाइम पर डिव्हिजनचा जो काही नॉब आहे तो सेट केला, त्यानंतर टाइम पिरियड कसा कॅल्क्युलेट करणार, नंबर ऑफ डिव्हिजन ह्या ओरिजोनटलच्या जेवढ्या डिव्हिजन आहे ह्या काउंट करायच्या, आणि पोझिशन ऑफ टाइम पर डिव्हिजनचा जो काही नॉब आहे त्याची व्हॅल्यू घ्यायची आणि ती आपल्याला इथे पुट करायची. मग फॉर एक्झाम्पल आपण इथे न्यूमरिकल मध्येच बघूया की कसं आपल्याला तिथे फ्रिक्वेन्सी आणि टाइम पर डिव्हिजन कॅल्क्युलेट करता येईल. इफ द वेवफॉर्म इज शोन, ही जी वेवफॉर्म आहे याच्यासाठी आपल्याला आता टाइम पर टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. इफ द वेवफॉर्म इज शोन ॲज, फाइंड द टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी, नोट करा हे न्यूमरिकल सगळ्यांनी. इफ द वेवफॉर्म इज ॲज शोन इन फिगर, फाइंड द टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. कन्सिडर दॅट द टाइम पर डिव्हिजन कंट्रोल इज सेट, कन्सिडर दॅट द टाइम पर डिव्हिजन कंट्रोल इज सेट टू 3 मायक्रोसेकंड पर डिव्हिजन. म्हणजे टाइम पर डिव्हिजनचा नॉब कशावरती सेट केला आहे, 3 मायक्रोसेकंड. कळालं का? यस मॅम. हा, आणि आता आपल्या याच्यामध्ये आपल्याला डिव्हिजन मेजर करायचे आहे. तर इथे काय दिले, ग्राफ रिप्रेझेंट 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 डिव्हिजन. मग सपोज आता इथे 1 सेंटीमीटर आपल्याला कन्सिडर करायचा, म्हणजे हा एवढा पार्ट आहे इथून इथपर्यंत, हा 1 डिव्हिजनचा येतो. तर मग आता आपल्याला इथे नंबर ऑफ डिव्हिजन कॅल्क्युलेट करायचे आहे. ठीक आहे, आता हा कसा कॅल्क्युलेट करणार, समजा हा एवढा छोटा पार्ट घेतला ए चा, तो 2 डिव्हिजनचा येतो, ह्या काउंट करा किती, 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. तर 2 चा 1 आहे, 7 दिले बघा, एच ला एंड ला घ्यायचा, एच ला पुढे नाही घ्यायचं. तर बघा मग इथे 1 2 3 4 5 6 आणि 7 हा मी छोटा छोटा गॅप घेतलाय, ए एंड झालाय ती 1, ए पासून हा बी एंड झालाय तिथे, बी पासून सी एंड झालाय तिथे, मग ह्या छोट्या छोट्या लाईन्स मी कॅल्क्युलेट केल्या, तर ह्या किती आहे, 7 आहे. आणि 1 डिव्हिजन म्हणजे तुमची 2 असते, मग जो टोटल डिव्हिजन काढायचा असेल तर 7 × 2 म्हणजे किती झाले, 14. मग तिथे 14 ची व्हॅल्यू घेतली. कळालं का 14 कसे आले? यस मॅम. ही रिव्हर्सनी जरी कॅल्क्युलेट करून दाखवलं तरी हा एवढा इथपर्यंत, 1 इथे, 2 हे, 3 4 हा, 5 हा, 6 आणि एंडला हा इथे 7. कळालं का माझा कर्सर जसं जसं रोटेट झाला होता तसा डिव्हिजन समजल्या का? यस मॅम. हा, आणि 1 डिव्हिजन इज इक्वल टू, म्हणजे तो 1 सेंटीमीटर जेवढा अंतर असतं त्याची व्हॅल्यू 2 डिव्हिजन आहे. मग आपल्याकडे जवळपास 7 सेंटीमीटरची टोटल वेवफॉर्म होते. मग 7 × 2 म्हणजे 14. मग ती व्हॅल्यू मी नंबर ऑफ डिव्हिजनची तर 14 टाकली. आणि पोझिशन ऑफ टाइम पर डिव्हिजनचा नॉब आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, मग तो 3 इथे पुट केला. 14 × 3 = 42 आणि मायक्रो सेकंड युनिट ॲज इट इज. कळाला टाइम पिरियड कसा कॅल्क्युलेट केला? यस मॅम. ओके, मग आता फ्रिक्वेन्सी काढायची. तर फ्रिक्वेन्सी काय येते, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/10, 1/T म्हणजे 42 मायक्रो सेकंड. मग 42 मायक्रो मीन्स 10⁻⁶. आणि म्हणजे तुम्ही फ्रिक्वेन्सी 1/10 ही व्हॅल्यू घेतली तर 23.8 kHz एवढा आन्सर येत. कळालं का? ओके. थँक्यू.